मित्रांनो मागील दोन भागामध्ये आपण चॅप्टर वनवरील एम सी क्यू बघत आलेलो आहोत मागील दोन भागामध्ये आपण चार एम सी क्यू पाहिले हा पाचवा कन्सिडर द फॉलोईंग केसेस पी स्टेटमेंट काय की ए प्लॅनेट रिव्हॉल्व्हिंग इन अॅन इलेप्टिकल ऑर्बिट आणि स्टेटमेंट क्यू काय की ए प्लॅनेट रिव्हॉल्व्हिंग इन सर्क्युलर ऑर्बिट म्हणजे दोन ऑर्बिट दाखवलेत वेगवेगळे त्यामधलं आम्हाला हे निवडायचे की प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन फोर्स विच ऑफ दिस यापैकी कोणत्या ह्याला प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम लागू होतो इन अन एलिप्टिकल ऑर्बिट एक गोष्ट लक्षात ठेवा एलिप्टिकल जर ऑर्बिट असेल म्हणजे आपण स्टेटमेंट पीचा विचार करतोय वेन प्लॅनेट कम्स नियर द सन

कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लागू होता सो देअर फॉर प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम कम्स इन फोर्स इन केस ऑफ प्लॅनेट रिव्हॉल्विंग इन अन इलेप्टिकल ऑर्बिट याचा अर्थ फॉर स्टेटमेंट पी ते लागू होतं नाव फॉर युनिफॉर्म सर्क्युलर ऑर्बिट दिस ऑकर्स ड्यू टू कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम दॅट इज फॉर स्टेटमेंट क्यू सुद्धा ते लागू होतं याचा अर्थ काय झाला की प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हे दोन्ही केस मध्ये लागू होतं आणि म्हणून आपण आन्सर म्हणून निवडलं ऑप्शन सी बोथ फॉर पी अँड क्यू सो दिस वन नाऊ सिक्स्थ दॅट इज लास्ट सी क्यू बघा एथिन वॉल्ड हॉलो सिलेंडर

हॉलो सिलेंडर तर एम आर स्क्वेअर इट कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन हीच मोमेंट ऑफ इनर्जी आपण रेडियस ऑफ गायरेशनच्या भाषेत जर लिहिलं तर एम के स्क्वेअर असं लिहित असतो म्हणजे एम आर स्क्वेअर आणि एम के स्क्वेअर हे दोन्ही सारखेच आहेत दोन्ही मोमेंट ऑफ इनर्जी ऑफ हॉलो सिलेंडर डिनोट करतात म्हणून एम आर स्क्वेअर इज इक्वल टू एम के स्क्वेअर असं जर आपण लिहिलं तर एम एम विल गेट कॅन्सल आर स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर येणार याचाच अर्थ आर इज इक्वल टू के असं आपण लिहिणार ना रोटेशनल कायनेटिक एनर्जी दॅट इज कायनेटिक एनर्जी रोटेशनल कायनेटिक एनर्जी रोटेशनल आपण असं डिनोट करणार अँड दॅट इज गिवन बाय वन अपॉइंट टू आय ओमेगा स्क्वेअर आय इज मोमेंट ऑफ एनर्शिया दॅट इज एम आर स्क्वेअर आणि ओमेगा इज गिवन बाय धिस फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा हे रिलेशन आपण मागं पाहिलंय यावरून आपण ओमेगा लिहू शकतो व्ही अपॉन आर मग ओमेगाचं स्क्वेअर म्हणजे वी स्क्वेअर ऑन आर स्क्वेअर असं आपण डायरेक्ट इथे लिहिलं सो आर स्क्वेअर आर स्क्वेअर विल गेट कॅन्सल दॅट मीन्स वन पॉईंट टू एम व्ही स्क्वेअर हे कायनेटिक एनर्जी फॉर रोटेशनल साठी आलेले इक्वेशन वन ना कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल ही आपण तुम्हाला माहिती कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशन कशी लिहित असतो वन पॉईंट टू एम व्ही स्क्वेअर सो दिस इज इक्वेशन सेकंड आता या दोघांची ॲडिशन जर केली तर तुम्हाला टोटल कायनेटिक एनर्जी मिळते सो टोटल कायनेटिक एनर्जी दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी रोटेशनल प्लस कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल या दोघांचं आपण ॲडिशन केली हे आहे वन पॉईंट टू एम व्ही स्क्वेअर हे पण आहे वन पॉईंट टू एम व्ही स्क्वेअर यांची ॲडिशन हाफ एम व्ही स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर दॅट इज वन एम व्ही स्क्वेअर असं पण आपण लिहू शकतो किंवा जर आपण वन पॉईंट टू एम व्ही स्क्वेअर वन पॉईंट टू एम व्ही स्क्वेअर म्हणजे टू टाइम्स वन हाफ एम व्ही स्क्वेअर असं पण लिहू शकतो आणि अशा रीतीनं टोटल कायनेटिक एनर्जी झाली टू इन टू हाफ एम व्ही स्क्वेअर मग यांचा रेशो घ्या ही रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज टू ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी इज टू टोटल कायनेटिक एनर्जी हा रेशो लिहायचा तर ह्याची किंमत आहे वन हाफ एम व्ही स्क्वेअर याची किंमत आहे वन हाफ एम व्ही स्क्वेअर आणि याची किंमत आहे टू टाइम्स वन हाफ एम व्ही स्क्वेअर म्हणजे वन हाफ एम व्ही स्क्वेअर वन हाफ एम व्ही स्क्वेअर वन हाफ एम व्ही स्क्वेअर जर तिन्ही ठिकाणहून कट केला तर इथं राहिलं वन इथं राहिलं वन आणि इथं राहिलं टू दॅट मीन्स रेशो विल बी वन इज टू वन इज टू टू सो रोटेशनल कायनेटिक एनर्जी ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी अँड टोटल कायनेटिक एनर्जी यांचा रेशो आला वन इज टू वन इज टू टू That means our answer will be option number A 1 is to 1 is to 2. That means this.